सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण संभाजीनगर शहरामध्ये हिंदू जनजागरण रॅलीचं आयोजन करत असतो। या वर्षीच्या या रॅलीमध्ये प्रचंड उत्साह शहरामध्ये दिसून येतोय। अनेक युवक हातामध्ये भगवे झेंडे घेऊन बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार अखंडितपणे टिकवण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आजच्या या रॅलीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे ते बाळासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आजच्या या जन्मदिवसाचं एक महत्त्व या ठिकाणी आम्ही साजरा करतोय। या शहरामध्ये भगवं वातावरण एक हिंदुत्वाचं वातावरण या रॅलीमुळे तयार झालेलं आहे। राजकीय पक्षासाठी किंवा राजकीय पक्षाच्या ध्वजासाठी करणं अतिशय चुकीचं आहे। शिवप्रेमी म्हणून निश्चित ही गोष्ट खेदाची आहे। म्हणून ही राजमुद्रा कोणत्याही राजकीय पक्षाला, मी काय फक्त मनसेविषयी बोलत नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला अशा प्रकारे राजमुद्रा राजकीय पक्षाच्या ध्वजावर वापरता नाही आली पाहिजे। म्हणून निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे। छत्रपती शिवरायांची राजमुद्रा त्यांनी वापरू नये अशा प्रकारची मला असं वाटतं। अशा प्रकारची शिवसेना स्टाईल किंवा मनसे स्टाईल वापरून हा प्रश्न मिटणार नाही। निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतून हा विषय मिटेल।